नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इवनिंग फ्रेंड्स। जिस किस वक्त आप मुझे देख रहे हैं, मैं आपसे कनेक्टेड हूँ। वी लंच चैनल में मैं स्वप्ना आपका स्वागत करती हूँ। रिक्वेस्ट करती हूँ कि चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए। फ्रेंड्स, तो ज्यादा वक्त न लेते हुए मित्रांनो, सीधे विषय की तरफ विषयांवर जाऊया। आणि आजचा फार फार महत्त्वाचा विषय आहे, तो आहे डेली स्टडी प्लॅन। टेट मिशन आहे, टेट क्लियर करायचं सगळ्यांचं स्वप्न आहे, जे कोणी सगळेजण हे व्हिडिओ पाहताय। आणि आपल्याजवळ टेट क्लियर करायसाठी 50 दिवसाचा प्लॅन मी मागच्या व्हिडिओ मध्ये शेअर केला। पाहिला नसेल तर नक्की तो व्हिडिओ पहा। त्या व्हिडिओ मध्ये मी 50 डेज जनरल स्टडी प्लॅन, व्हॉट टू डू, व्हॉट टू स्टडी, हाऊ टू स्टडी, हा डिटेल मध्ये डिस्कस केला आहे। आणि त्याचाच पुढचा पार्ट आज मी तुम्हाला शेअर करते आहे। फ्रेंड्स, काल मी तुम्हाला महत्त्वपूर्ण सांगितलं की 50 दिवस आहे, 60 दिवस बोलत नाही मी, कारण शेवटचे 10 दिवस रिव्हिजन साठी ठेवले आहेत। तर 50 दिवसात मी काल तुम्हाला शेअर केलं इन डिटेल आपल्याला किती विषय कंप्लीट करायचे आहेत। 5 विषय: मराठी, इंग्रजी, गणित, बालमानसशास्त्र, एन्व्हायरमेंटल स्टडीज। 5 विषय कंपल्सरी आहे मित्रांनो। मी तुम्हाला सांगते की एकही विषय सोडू नका। मी तुम्हाला हे पण सजेशन देत नाही की मिनिमम 15 मार्काचा अभ्यास करा, 20 मार्काचा अभ्यास करा, नाही। मी तुम्हाला सजेस्ट करते पूर्ण अभ्यासक्रम 10 दिवसात, म्हणजे एक विषय 10 दिवसात आपण करू शकतो। आपल्याजवळ पुस्तकं आहेत, आपल्याजवळ युट्यूबचे चांगले व्हिडिओज आहे, ते आपण वाचून आपले कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग अभ्यास करू शकतो। काहीही सोडायचं नाही। आणि मिनिमम मार्काचं टार्गेट ठेवू नका। टार्गेट ठेवा की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क, 30 मार्क आहे मराठीला, तुम्हाला 30 पैकी जास्तीत जास्त मिळाली पाहिजे। 20 अभ्यास नाही करायचा, 15 अभ्यास नाही करायचा। ह्यामुळे काय होतं की आपण कमीत कमी अभ्यास करतो, मिनिमम सिलेक्टेड टॉपिक्स, आणि नंतर काय होतं ते आले नाही पेपरमध्ये तर आपण 0 होतो शेवटी। म्हणून जे सगळे टॉपिक्स आहेत ते आपण कव्हर करू शकतो तर का नाही करायचे। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं 10 डेज, 10 दिवसात एक विषय कंप्लीट करायचा टार्गेट आहे आपलं, स्टडी टार्गेट। म्हणजेच एका दिवसात, 1 डे, एक दिन में हमको एक चॅप्टर क्लिअर करना आहे, हमको पढाई करनी है, आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की हा अभ्यास कसा करायचा, आपल्याला एका दिवसाचा 2 सेशन कमीत कमी, सकाळ संध्याकाळ, सकाळ दुपार किंवा दुपार संध्याकाळ, एकाच वेळेस बसून तुम्ही ऐकू, व्हिडिओ ऐकता, वाचता, एमसीक्यूची प्रॅक्टिस करता। आणि खूप गोंधळ होतो, मग इतकं कन्फ्युजन होतं, कॉम्प्लेक्स होऊन जातो स्टडी प्रोसेस। तसं करू नका, 2 सेशन्स ठेवा। एका वेळेस तुम्ही ऐका आणि पुस्तक वाचा, तुमचे कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग क्लिअर करा, वेळ द्या, जे कॉन्सेप्ट ऐकले आहेत तुम्ही त्याचं पुस्तकातलं वाचन करा। आणि मग दुसऱ्या सेशन मध्ये तुम्ही फ्रेश मूडनी परत एक वेळा एमसीक्यूजची प्रॅक्टिस करायला सुरुवात करा। आणि हे 2 सेशन्स मध्ये गॅप ठेवा। त्यामुळे काय होईल की तुम्हाला वेळ मिळेल कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग साठी आणि एमसीक्यूजची प्रॅक्टिस करायसाठी। म्हणून 2 सेशन एका दिवसात कंप्लीट करायचेच आहे आपल्याला, एक चॅप्टर कंप्लीट करायचाच आहे। आज मग मी काय सांगणार मित्रांनो, आज मी तुम्हाला डेलीचा प्लॅन सांगणार आहे। रोज तुम्ही मायक्रो प्लॅन कसा करणार, मायक्रो मॅनेजमेंट प्लॅन। खूप सोपी आहे, काल सारखाच, काल 3 स्टेप सांगितले, आजही फक्त 3 स्टेप्स। पहिली स्टेप आहे लिसन, LUM आपल्या प्लॅनचं नाव आहे। लिसन म्हणजे तुम्ही ऐका, रीड वाचा, ऐका आणि वाचा। काय ऐकणार? युट्यूब मध्ये वेगवेगळे व्हिडिओज आहे, पुष्कळ चॅनल आहे, सगळे चांगली माहिती देत आहेत। तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कोणत्या चॅनल मधून मिनिमम टाइम मध्ये कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तुमची क्लिअर कुठून होते। खूप चॅनल पाहता, एका विषयाचे, एका टॉपिकचे 10-12 व्हिडिओज पाहिले की कन्फ्यूज व्हाल। तसं करू नका। सिलेक्टेड करा युट्यूब व्हिडिओज, ते ऐका, आणि तुमच्याजवळ जर पुस्तक आहे, असणारच, पुस्तक वाचा, त्याचे जे कॉन्सेप्ट आहे, पुस्तकातली जी समरी आहे त्या चॅप्टरची, ती वाचा। ऐकल्यावर, वाचल्यावर तुमची पुष्कळशी अंडरस्टँडिंग, 80 ते 90% चॅप्टरची अंडरस्टँडिंग क्लिअर होईल।
तितक्यावर थांबू नका, तर तुम्हाला ते समजल्यावर त्याचे नोट्स बनवा. सेकंड स्टेप यू अंडरस्टँड, समजणं आणि लिहिणं. प्रत्येकाने आपली एक छोटीशी नोटबुक तरी तयार करा आणि एक पेज एका चॅप्टरचं. जर आपण आर्टिकल इंग्रजी ग्रामर केलं, इंग्लिश ग्रामर आर्टिकल, कमीत कमी हे तर लिहा, ए अँड आणि द हे तीन आर्टिकल आहेत. याची रूल्स काय आहे, सिंपल दोन लाईन मध्ये जरी तुम्ही लिहिलं तरी तुमचं रायटिंग इम्पॉर्टंट आहे. कधी कधी आपण ऐकतो, कधी कधी आपण वाचतो आणि मग आपण लिहत नाही आणि विसरून जातो दोन चार दिवसांनी. म्हणून रायटिंग वन पेज नोट प्रत्येकाची नोटबुक असलीच पाहिजे. दोन ओळी का रोज तुम्ही लिहिल्याच पाहिजे, काय तुम्ही आज शिकले हे तुम्हाला मोटिवेशन राहील. आणि मग तिसरी स्टेप्स आहे मित्रांनो, एमसीक्यूजची प्रॅक्टिस. मी तुम्हाला बोलली आहे की दुसऱ्या सेशनमध्ये एका दिवसात एकदा अभ्यास केला, ब्रेक घेतला, परत अभ्यासाला सुरुवात केली, एमसीक्यूजनी सुरुवात करा. हे एमसीक्यूज तुम्हाला पुस्तकात मिळतील, व्हिडिओज मध्ये पण अपलोड होणार. मी पण माझे व्हिडिओज अपलोड करणार आहे, त्यामुळे तुमची रिव्हिजन होईल. लक्षात ठेवा, एमसीक्यूज मध्ये पण पुष्कळशी माहिती असते जी आपण कधी कधी स्किप करतो, वाचतो ऐकतो पण आपण विसरून जातो. एमसीक्यूज मध्ये द्वारे ते परत रिवाइज होतं. आणि दुसऱ्या दिवशी अभ्यासाला लागताना रिवाइज करा, काल मी काय अभ्यास केला, कसं करणार, आठवणार, आठवता आठवता काही गोष्टी विसरू आपण, तर आपली जी नोटबुक आहे त्या नोटबुक कडे जा, कारण तुम्हाला दुसऱ्या दिवशी पण लिहायचं आहे. मागचं पेज पलटून पहा, तुम्हाला नक्की आठवेल तुम्ही काय अभ्यास केला, कारण तुम्ही लिहिलं आहे तुम्हाला ते नक्की आठवणार. म्हणून आपली तीन स्टेप्स आहे अभ्यासाची, एव्हरीडे प्लॅनिंग, मायक्रो प्लॅन आज मी तुमच्याशी शेअर केला आहे. लिसन, अंडरस्टँड अँड एमसीक्यूज, एल यू एम. प्लॅनला विसरू नका, एल यू एम प्लॅन. मित्रांनो, इस प्लॅन को मत भूलिए, यू हॅव टू लिसन, आपको समजना है, अंडरस्टँड है, और एमसीक्यूज याने प्रॅक्टिस करनी है. इसी से ये एव्हरीडे का आपका रूटीन रहा, एव्हरीडे रूटीन ये होना चाहिए, तो आप 50 दिनों में 50 डेज यू विल बी एबल टू क्लियर टेट. और मैं चाहती हूं कि जो सब तैयारी कर रहे वो सब टेट क्लियर हो जाए. तो मेरी विशेष है, और मेरी वीडियोस में जल्द से जल्द अपलोड करने वाली हूं बाकी सब्जेक्ट्स की, तो देखते रहिए. मिलते हैं अगले वीडियो में एक और एक विषय के साथ. थैंक यू सो मच.